सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल व्यवहारे यांनी स्वतःची खासगी प्रॅक्टिस बंद करून स्वखर्चातून गावात कोविड सेंटर उभं केलं. एकीकडे कोरोना महामारीत गावच्या गाव कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत अशा काळात सोलापुरात जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात गाव तिथं कोविड सेंटर हा उपक्रम सुरू करण्याचं आवाहन केलं. याच आवाहनाला प्रतिसाद देत मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे बालरोगतज्ञ आणि MD डॉक्टर अमोल व्यवहारे यांनी प्रतिसाद देत स्वखर्चातून गावात मोफत कोविड सेंटर सुरू केलं. यासाठी गावातील एका खासगी शाळेत हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलं असून या सेंटरमध्ये मोफत उपचार मिळत असल्याने अनेकांनी इथं येऊन उपचार घेत ते कोरोनामुक्त झाले आहेत. डॉक्टर अमोल व्यवहारेंनी सुरू केलेल्या मोफत कोविड सेंटरमुळे कोरोनाची माहिती लपवणारे रुग्ण पुढे आल्यानं कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळं आष्टी गावातील या तरुण डॉक्टरांचा आदर्श इतर डॉक्टरांनी घेतल्यास कोरोनाला हरवण्यास नक्कीच मदत होईल असं वक्तव्य इथल्या गावकऱ्यांकडून होत आहे. आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव तिथं कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा एक आवाहन लोकांना केलेलं होतं. गावोगावी दौरे करत असताना असं लक्षात आलं की लोकं टेस्टिंगला समोर येत नाही आहेत. त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आपली टेस्टिंग पॉझिटिव्ह आली तर आपल्याला तालुका किंवा जिल्हा ठिकाणी कुठंतरी घेऊन जातील आणि 14 दिवस आपल्याला क्वारंटाईन करतील तर आपण फॅमिलीपासून दूर जाऊ. ह्या भीतीमुळं लोक टेस्टिंगला येत नव्हते आणि त्यामुळं फार मोठा प्रादुर्भाव वाढत होता. म्हणून मी गाव तिथं कोविड केअर सेंटर ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं आणि तसं आवाहन लोकांना केलं. मला खूप आनंद आहे की सोलापूर जिल्ह्यात 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 100 गावं आहेत. त्या 100 पैकी जवळजवळ 70 गावातील लोकांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाने खूप त्याच्यामध्ये सहकार्य केलं, मेहनत केली. त्यातल्या त्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हे जे आष्टी गाव आहे तेथील जे डॉक्टर व्यवहार आहे आणि मी ह्या 100 गावच्या सरपंचाशी जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झूम मिटिंगद्वारे जेव्हा चर्चा केली, त्यांना विनंती केली, त्यांना आव्हान केलं की हे करणं किती आवश्यक आहे, त्यावेळेस मला ते झूम मिटिंगद्वारे ते प्रथमतः बोलले होते आणि त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केला होता. आणि आज आपण पाहिलेलं आहे की आष्टीच्या त्या कोविड केअर सेंटरमध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णाची हे डॉक्टर व्यवहारे हे डॉक्टर गावागावातल्या डॉक्टरांनी गावागावातल्या सुशिक्षित लोकांनी जर असं पुढं येऊन सहकार्य करण्याचा जर प्रयत्न केला तर कोविड संपायला जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोविड सेंटर चालू केलं तेव्हा शिवसाहेबांशी चर्चांमध्ये मिटिंगमध्ये असं लक्षात आलं की ग्रामपंचायत मार्फत थोडाफार निधी गोळा करून आणि लोकवर्गणीतून गोळा करून हा कोविड सेंटर चालवायचा मनसुबा ठरला होता. मग सुरुवातीला मी वैयक्तिक डॉक्टर असल्याने मी स्वतः डॉक्टर आहे, मी MD पीडियाट्रिशियन आहे, बालरोगतज्ञ आहे मी. या नात्याने मी म्हणलं हे कोविड सेंटर स्वतः म्हणून आपण चालू करूया. 5-10 हजार सुरुवातीला मी घालून इथं ट्रीटमेंट चालू केली. लोकांचा प्रतिसाद वाढत असताना पेशंट चांगल्या प्रपणे बरे होत निघत असताना ऑटोमॅटिकली गावांनी सगळ्यांनी सहभाग घेतला. पूर्ण गावांनी लोकवर्गणी पुन्हा यायला लागली. 25 ते 85 हजार पर्यंत लोकवर्गणी गोळा झाली इथं. त्याच्यानंतर लोकांनी स्वखुशीने इथं वस्तू आणून देण्यास सुरुवात केली. औषधाच्या स्वरूपात किंवा खात जे पेशंटना लागणारे रोजच्या खाण्याच्या गोष्टी असतील त्या स्वरूपात अशा पद्धतीने इथे वर्गणी गोळा करून आजपर्यंत आम्ही इथं पेशंटना सेवा देत आहोत. सांगायचं असेल तर मला एवढंच सांगू इच्छितो, जर आम्ही अशा छोट्या ठिकाणी एवढे छान पेशंट बरे करत असेल तर सरकारने जर समजा छान निधी उपलब्ध करून दिला तर खूप सारे गरीब लोक ज्यांना बाबा पैशाची अडचण असते, जे पेशंटचा स्कोर जास्त आहे आणि हायर सेंटरला जाऊन त्यांना भर म्हणजे त्या अफोर्डेबल पेशंट नसतात, अशांना जर आम्ही इथं सर्व्हिस दिली देतोय ऑलरेडी, पण जर आर्थिक अभावी जर ते होत असेल, जर निधी आपल्या सरकारकडून उपलब्ध होत असेल तर अजून जास्तीत जास्त पेशंट आम्ही इथं बरे करू शकतो. हा नमस्कार, मी जाधवारी सरपंच. मला 5-7 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला माझा. मग मला समजलं इथं आष्टी गावला व्यवहार डॉक्टरनी कोविड सेंटर उघडलेलं. मग मी इथं आलो अगदी मला व्यवस्थित डिस्चार्ज सेवा मिळाली. मी अगदी व्यवस्थित निघालो. मी आमच्या गावातील 1-7-10 लोक घेऊन आलो. अजून बी जशी पॉझिटिव्ह तशी आमच्या इथं येते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.